ओके सब्सक्रिप्शन क्लियर झालं, सब्सक्रिप्शन मधून लेस करायचे आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला टाकायचा. पुढे रेंट पेड फॉर 10 मंथ्स, रेंट किती आहे 6000 रुपये, ती किती महिन्याची आहे 10 महिन्याची, किती महिन्याची आउटस्टँडिंग आहे मग 2 महिन्याची ऍड आउटस्टँडिंग. बघा 10 महिन्याला किती आहे 6000 रुपये, तर एका महिन्याला किती 600 रुपीज, बरोबर की नाही. महिन्याची रेंट किती आहे 600 रुपये. तुम्ही जर बघितलं 10 मंथ्स 6000, देन 1 मंथ साठी किती, तर 6000 डिवाइडेड बाय 10 दॅट इज इक्वल टू 600. इफ 1 मंथचं रेंट 600 रुपीज आहे तर 2 मंथचं रेंट किती असणार आहे 1200 रुपीज, बरोबर आहे. तेवढं ऍड करायचं, 6000 मध्ये 1200 रुपये ऍड करा, आउटर साइडला 7200 रुपये. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स खाली आउटस्टँडिंग रेंट किती आहे 1200, आउटस्टँडिंग रेंट किती आहे 1200 रुपीज. जाऊया पुढे, समजलंय ना. ओके पुढे आहे स्टेशनरी रिमेन अनयूज. आता स्टेशनरी किती आहे तुमची 2595, त्यापैकी अनयूज किती राहिली आहे 595 ची, तर ती अनयूज आधी स्टेशनरी काढून टाका. इथे जर तुम्हाला काय लिहायला समजलं नाही तर सरळ लिहा लेस क्लोजिंग स्टॉक 595, आउटर कॉलम 2000, किंवा अनयूज 595. आणि दुसरा इफेक्ट हे 595 रुपयाचा बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी काही लिहा. ओके स्टॉक ऑफ स्टेशनरी 595. ओके समजलं का. ओके सगळे पोस्टिंग झालीये, सगळे ऍडजस्टमेंट झाल्यात, इन्व्हेस्टमेंटची तुम्हाला समजली असेलच काय अक्रूड असतं. अक्रूडचं मिनिंग बघा डिक्शनरी मध्ये काय किंवा गुगल सर्च मध्ये बघा मराठीत काय म्हणतात. डेप्रिसिएशन झालं 15%, स्पोर्ट्स इक्विपमेंट झालेत 20%, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 800 रुपये ते सुद्धा झालेलं आहे, तर रेंट 10 मंथ आणि स्टेशनरी रिमेन अनयूज 595 हे सगळं झालंय. ओके आता आपण बघूया टोटलिंगची साइड, टोटलिंग टोटलिंग पुढे गेलं. हा आता इन्कम साइडला बघा, सबस्क्रिप्शन आहे इन्कम एक्सपेंडिचर, सबस्क्रिप्शन 34200, सेल ऑफ ओल्ड पेपर्स 300, इंटरेस्ट आहे 600, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट द हायर चार्जेस 8800. 1234. पुढे आहे इलेक्ट्रिसिटी 2320, नंतर रेंट आहे 7200, नंतर टेलिफोन आहे 1680, सॅलरीज आहे 13835, स्टेशनरी आहे 2000 आणि डेप्रिसिएशन आहे 1434. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. ओके टोटल करूया, आधी इन्कमची करूया, 0 0 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. चला 1 8 9 10 11 12 13 चला 1 3 1 4 बरोबर 43900 रुपये.
इनकम साइड ची टोटल येते 43,900. आता एक्सपेंडिचर साइड ची टोटल बघू. 28,469. 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
याच्यातनं आपण 28,469 वजा करूया. इन्कम 43,900, एक्सपेंडिचर 28,469. ओके, दहातनं नऊ गेला एक, चला एक, दहातनं सात गेले तीन, चला एक, चार आणि पाच, सहा सात आठ नऊ, चार चार, आता आठ 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 नऊ दहा अकरा बारा तेरा पाच, चला एक, चारातनं तीन गेलं एक, 15,431 रुपये इज अवर सरप्लस. दॅट मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर हे कमी आहे, इन्कम हे जास्त. ओके, तर इन्कम साईडची टोटल किती आहे? 43,900. ती लिहा इथे 43,900, 43,900 इथे लिहा. टू एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर, दॅट इज सरप्लस, दॅट इज सरप्लस. बरोबर आहे, ते किती आले सरप्लस? 15,431. 15,431 रुपये. ओके, आता हे 15,431 काय करायचंय? आपण कुठे ट्रान्सफर करायचे? कॅपिटल फंड मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचे. किती? 15,431 रुपये. इथे करा ऍड. काय लिहिणार तुम्ही? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एवढी जागा तुम्हाला जर जमत असेल तर लिहा, किंवा नुसतं ऍड इथे सरप्लस लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. तुमचे दुसरे कोणी शिकवणारे असतील ते सांगतील सरप्लस लिहा, लिहा सरप्लस. कोणी सांगत असेल एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर तर लिहा तसं. 15,431. आउटरला टोटल लिहा, एक, तीन, एक, चार, साडे चार, दहा, चालेल, पाच, सहा, सात आणि एक, आठ, 18,031. बरोबर आहे. आता येऊया आपण टोटलिंगकडे. लायबिलिटी साइड 18,031, एसेट साइड नंतर बघूया. नंतर कॅपिटल फंड किती? 18,031. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 800 रुपये आणि आउटस्टँडिंग रेंट ही 1200 रुपये. एसेट साइडला बघूया, फर्निचर 1700 रुपये, इन्व्हेस्टमेंट 10,400, स्पोर्ट्स इक्विपमेंट 4,536,
कैश आणि बैंक बैलेंस 2800 आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी 595 1 2 3 4 5 1 2 3 4 5 टोटलिंग करायला घेऊया लायबिलिटी बघू आधी 1 3 8 2 10 20,031 रुपये इथे बघूया 6